पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 2011 पेपर क्रमांक 2। क्वेश्चन पहिला, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मी ओबामा हे अमेरिकेचे डॅश अध्यक्ष आहेत। चौथे क्वेश्चन नंबर 2, पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश डॅश होईल। आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, भारत। सन 2010 खालीलपैकी कोणत्या दिवशी दहशतवाद्यांनी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणला? 13 फेब्रुवारी। अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री? चौथा ऑप्शन नंबर 2, इलिनर ऑस्ट्रोम। 19वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा डॅश येथे संपन्न झाली। 3रा भारत। क्वेश्चन नंबर 6, अरबी समुद्रात उभारला जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतल्याची एकूण उंची डॅश फूट ठरवण्यात आली आहे? 6वा 2, 309। 7वा पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रावरील गुंतवणुकीमध्ये भारताचा जगात डॅश क्रमांक लागतो? क्वेश्चन कॅन्सल। 8वा टाईम मॅगझिनने 2009 निवडलेल्या द हिरोज ऑफ द इन्व्हायरमेंट या किताबासाठीच्या 2 भारतीयांपैकी डॅश हे एक आहेत? बिंदेश्वर फाटक। 2009 क्वेश्चन नंबर 9वा 2009 डॅश मराठी चित्रपटाचे ऑस्कर पारितोषिकासाठी नामांकन झाले होते। पहिला हरिचंद्राची फॅक्टरी। क्वेश्चन नंबर 10, डॅश येथे झालेल्या जागतिक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ट ठरवण्यात आले? 3रा कोपनहेगन। क्वेश्चन नंबर 11, जागतिक व्यापार संघटनेची 2008 7वी परिषद डॅश या ठिकाणी झाली? 4था जिनिवा। क्वेश्चन नंबर 12, केंद्र सरकारने डॅशमध्ये वन व हवक कायदा संमत केला? 2 डिसेंबर 2006। क्वेश्चन नंबर 13, 2009 संसदीय निवडणुकीत डॅश महिला प्रतिनिधी लोकसभेवर निवडून आले आहेत? पहिला 59। क्वेश्चन नंबर 14, 2008 बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? चौदाचा 13 अरविंद अडिगा। क्वेश्चन नंबर 15, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा 2008 जनस्थान पुरस्कार कोणाला मिळाला? 15वा पहिला नाधो महानोर। 16, वी विल अँड इंडिया विल हे प्रेरणादायी घोषवाक्य कोणाचे आहे? 16वा 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम। 17, युनोने 2008 हे डॅश म्हणून घोषित केले आहे? 3रा आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष। 2010 सर्वश्रेष्ठ लष्कर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? 18वा पहिला VK सिंग। 19, भारतीय सैन्य दलाच्या वेतन पुनर्रचना करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 2008 समिती नियुक्त केली होती? 19वा 3 प्रणव मुखर्जी। 20, महाराष्ट्रातील विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व डॅश असते? 20वा 2 1/3। भारतीय मिसाईल पृथ्वी 3 चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? 21वा 1 चांदीपूर। हेजेमोनी और सर्वायवल या पुस्तकाचे लेखक कोण? 22वा 1 नॉम चॉमस्की। 23, भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला? 23वा 1 कलम 21 अ। कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते? 24वा 3 अमरावती विद्यापीठ। 25, जागतिक वन दिन डॅश दिवशी साजरा केला जातो? 25वा 2 21 मार्च। 26, खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणाकरिता राबवित नाही? 26वा 4 जवाहर योजना। क्वेश्चन नंबर 27, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत कोड्सप्रमाणे लावा? 27वा 2 ऑप्शन नंबर 2, 1 4 3 2, 1 गांधी आयर्विन करार, 4 पुणे करार, 3 राजगोपालचारी फॉर्म्युला, 2 कॅबिनेट मिशन।
28 त्याजशा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होई। दुसरा वासुदेव बळवंत फडके। 29 भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या। तिसरा 1954। क्वेश्चन नंबर 30 भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला। तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू। पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला। पहिला दादाबाई नवरोजी। पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान, शास्त्र व वन संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम डॅश यांनी मांडल्या। 32वा दुसरा महात्मा ज्योतिबा फुले। सन 1962 भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते। 33वा पहिला व्ही के कृष्ण मेनन। भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले। 34वा 14 सप्टेंबर 1946। 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण 10% आहे। 35वा पहिला 76.88। 36 कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प 10% येथे आहे। 14 शिवसमुद्रम। 37 धवल क्रांती हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे। दुसरा दुग्धोत्पादन। 38 पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे। 38वा दुसरा राणीगंज। महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। पहिला महाबळेश्वर। खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे। दुसरा जायकवाडी। महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे। दुसरा सातपुडा। 42 सन 1969 320 MW क्षमतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झाले। 42वा तिसरा तारापूर। महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता। पुणे। पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड डॅश कार्यकालासाठी होती। 44वा दुसरा आहे 2.5 वर्ष। जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो। 45वा तिसरा मुख्य कार्यकारी अधिकारी। 46 ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश पाहतात। ग्रामसेवक। जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका डॅश समितीची होय। पहिला स्थायी। 48 जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक डॅश महिन्यातून एकदा होते। 3 49 डॅश हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो। 4 गट विकास अधिकारी। 50 स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी डॅशची स्थापना केली जाते। 50वा तिसरा प्रभाग समिती। 51 तहसीलदार यांना निलंबित करण्याचा अधिकार डॅश यांना असतो। 51वा 4 राज्यपाल। 52 सरपंच किंवा उपसरपंच यांची निवड झाल्यावर त्या दिवसापासून डॅश कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही। 2 12 महिने। 53 एका धातूच्या गोलाचा व्यास 6 सेमी आहे। हा गोल वितलवून त्याची एक समान जाडीची तार तयार केली। जर या तारीची लांबी 46 मीटर असेल तर तिची त्रिज्या काढा। 53वा दुसरा 1 मिमी। 54 DNA रचनेविषयी दुप्पट धाग्याची रेणू आकार कल्पना प्रथम कोणी दिली। 54वा तिसरा JD वॉटसन आणि FHC क्रिक। 55 11 व 13 मे 1998 भारताने पोखरण येथे घेतलेल्या अणुस्फोट चाचणीची संबंधित असणाऱ्या व्यक्तीचे नाव डॅश आहे। 55वा तिसरा डॉक्टर APJ अब्दुल कलाम। 56 डॅश या देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन करण्याचे नियोजन केले आहे। पहिला भारत व रशिया। दूरध्वनी कर्णश्रवणीचे कार्य विद्युत धारेचा डॅश परिणाम या तत्वावर चालते। तिसरा चुंबकीय। अतिशय भेदक व उच्च ऊर्जा असणारे प्रारंभ उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्मास डॅश म्हणतात।
किरणोस्तार एका सूक्ष्मतरंगीय भट्टीमध्ये 0.15 किलोवॅट आवर ऊर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली तर त्या भट्टीची शक्ती डॅशडॅश आहे 59 व दुसरा 0.45 किलोवॅट. रिव्हर्स इनोव्हेशनचे पूर्वस्थित नाविन्यांचे जगातील उत्तम उदाहरण म्हणजे 60 पहिला टाटाची नॅनो मोटर गाडी. 61 कोणता आशियाई देश 2050 सर्वात जास्त लोकसंख्येचा असेल. 61 चौथा भारत. 62 डॅशडॅश रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स या कृती योजनेची शिफारस केली. 62 दुसरा क्षयरोग. 63 25 वॅटचा विद्युत दिवा दररोज 10 तास चालतो तर विद्युत दिवा एका दिवसात किती युनिट ऊर्जा वापरतो. 4 0.25 युनिट्स. पुढील जागतिक युद्ध हे तेल आणि पाणी. पुढील जागतिक युद्ध हे तेल आणि पाणीसारखे स्रोत दुर्मिळ झाल्यामुळे होईल. 65 नॅनोतंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी डॅशडॅश हे स्केल वापरतात. 3 नॅनोमीटर. 66 खालीलपैकी डॅशडॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही. 2 हिवताप. 67 डॅशडॅश याने उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती असल्याचे दाखवून दिले. 2 बेंजामिन थॉम्पसन. 68 खालीलपैकी कोणता शास्त्रज्ञ अणुविषयक संशोधनाशी संबंधित नाही. 3 ख्रिश्चन बर्नार्ड. 69 2 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30 अंश सेल्सिअसपासून 100 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी डॅशडॅश उष्णता लागेल. 69 वा पहिला 140 kcal. 140 kcal. क्वेश्चन नंबर 70 H1N1 स्वाईन फ्लूची एकूण लक्षणे डॅशडॅश आहेत. क्वेश्चन नंबर 70 वाय 14 वरील सर्व. 3 दिवसापेक्षा जास्त ताप, खोकला, डोकेदुखी व अंगदुखी, घशामध्ये खवखव, नाक गळणे व श्वासोच्छवासास अडचण. इथनं मॅथचे क्वेश्चन चालू आहेत. संचित 75 संचित वारंवारता आलेखाचा उपयोग या गोष्टी काढण्यासाठी करतात. 75 वाय 4 ऑप्शन नंबर 4 वरील सर्वांसाठी. मध्यघा, चतुर्थक, शतमक. 79 कोणत्या हंगामात मसूर हे पीक घेतात. पहिला रब्बी. चांगल्या सुपीक जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण किती असते. 80 वा चौथा 5%. 81 मातीची घनता मोजण्याचे एकक कोणते आहे. 3 ग्रॅम प्रति क्यूबिक सेंटीमीटर. 82 खालीलपैकी कोणते पीक हिरवळीच्या खताचे पीक म्हणून चोपन जमिनीवर घेतात. देंचा. 83 पुढीलपैकी गायीची कोणती जात जास्त दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. 83 वा चौथा फुले त्रिवेणी. खालीलपैकी कोणती शेळीची जात आहे. 84 वा पहिला उस्मानाबादी. 85 तुषार सिंचन पद्धत पुढीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त आहे. 4 भाजीपाला. 86 विकोत्पादनातील खालीलपैकी कोणता घटक एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा घटक नाही. 46 वा चौथा जैविक कीटकनाशकांचा वापर. 87 ऊस पिकासाठी एकूण किती पाणी लागते. 87 वा 350 ते 300 सेंटीमीटर. 88 खालीलपैकी सोयाबीनचा कोणता वान तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. 88 वा 2 DS-228. 89 अवर्षण प्रवण क्षेत्रात मध्यम खोल जमिनीतून अधिक उत्पादन
आणि आर्थिक फायद्यासाठी बाजरी व तूर या आंतरपीक पद्धतीची डॅशडॅश या प्रमाणात लागवडीची शिफारस केली आहे. 89 व दुसरा 2001 90 सर्वात जुने आणि प्रसिद्ध मत्स्य महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे. 90 वा पहिला कर्नाटक. 91 कडधान्य पिकांच्या बियाण्यास डॅशडॅश या जीवाणू सर्व संवर्धनाची प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्राच्या स्थिरीकरणास मदत होते. 91 पहिला रायझोबियम. 92 भांडवलाच्या वापरासाठी जे देयके दिले जाते त्याला डॅशडॅश असे म्हणतात. 3 व्याज. 93 खालीलपैकी कोणत्या गळीत धान्यामध्ये तेलाचे प्रमाण खूप कमी असते. 4 करडई. 94 कॉमन कार्प या माशाच्या जातीची आहाराची सवय काय आहे. 2 ओमनी होरस. 95 हळदीला पिवळा स्फटिकासारखा रंग येतो त्याला डॅशडॅश म्हणतात. 3 कुरकुमिन. 96 सोयाबीन धान्यात 10% इतकी प्रथिने असतात. 96 40 भुईमुगाच्या धान्यात 10% इतके तेलाचे प्रमाण असते. 48-52 98 खालीलपैकी कोणता वाण कांदा पिकाचा आहे आणि रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे. 98 पहिला N241 99 भारतात कोणत्या राज्यात भारतात कोणते राज्य सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. 3 मध्य प्रदेश. 100 2001 जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण काम करणाऱ्या वर्गापैकी शेतमजुरांची टक्केवारी डॅशडॅश आहे. ऑप्शन नंबर 2 26.3. क्वेश्चन नंबर 101 कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेशी करार केला आहे आणि जागतिक व्यापार संघटना कधी अस्तित्वात आली. 1994 1995 शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते. कर शॉर्ट टर्म लोन. कर्ज शॉर्ट टर्म लोन. 103 गावातील बहुउद्देशीय सहकारी पतपुरवठा सोसायटीची कार्य काय असतात. 3 वरीलपैकी 1 व 2 दोन्ही शेतकऱ्यांना कृषीसाठी पतपुरवठा करणे. शेतकऱ्यांना कृषी निविष्टांचा पुरवठा करणे. 104 भूविकास बँकेचे प्रमुख कार्य काय. 1 शेतकऱ्यांना भूविकासासाठी दीर्घ मुदतीची कर्जे देणे. 2005 क्वेश्चन नंबर 105 2006-07 या वर्षात भारत सरकारची एकूण राजकोषीय तूट राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या 3.3% इतकी होती तर प्राथमिक तूट राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या -0.2% इतकी होती. ही स्थिती काय दर्शविते. 105 पहिला महसुली खर्चात व्याज भरणा या घटकाचे प्रमाण खूप जास्त होते. 106 वर्ष 2008-09 भारताचे ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न रुपये 33,23,648 कोटी एवढे होते आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 29,41,971 कोटी एवढे होते. दोन्ही उत्पन्न पातळीवरील तफावत खालीलपैकी कुठल्या गोष्टीमुळे आहे. 106 पहिला भांडवली घसारा मूल्य. 107 भारतीय अर्थव्यवस्थेत 2008-09 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धीदर काय होता. 107 9.8% लघु उद्योगाचा भारताच्या औद्योगिक उत्पादनात किती वाटा आहे. 3 सुमारे 39%. 109 वांचू समिती स्थापन करण्यामागे काय उद्देश होता. 109 पहिला कर अंकेशन. 110 1960-61 कोणत्या क्षेत्राचा भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा सातत्याने घटत आहे. 110 पहिला प्राथमिक क्षेत्र. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या कोणत्या फेरीनुसार भारताची दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या 27.8% होती. 61 फेरी. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाविषयीचे अंदाज डॅशडॅशकडून सादर केले जातात. केंद्रीय सांख्यिकीय संघटन
113 2006-07 साली भारतीय राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता? दुसरा 18.51%। भारतीय जनगणना अहवाल 2001 नुसार 1991 ते 2001 या काळात लोकसंख्या वाढीचा वार्षिक सरासरी दर काय होता? दुसरा 1.93। भारतात नियोजन मंडळांची स्थापना केव्हा झाली? मार्च 1950। भारतीय नियोजन खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तिसरा सूचक। 11व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता? 117वा दुसरा 36.7%। पुढीलपैकी कोणते कर रोपण भारत सरकारकडून होत नाही? 118वा तिसरा शेती उत्पन्नावरील कर। 119 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी आणि कृषी निगडीत बाबींसाठी एकूण नियोजित खर्चाच्या तुलनेत किती वाटा होता? 119वा पहिला 3.8%। 120 11व्या योजनेअंतर्गत दारिद्र्य निर्मूलनाचा निर्धारित दर किती? 120वा दुसरा 10%। 11व्या योजनेअंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते? दुसरा 58 मिलियन 5.8 कोटी। भारतामध्ये 9व्या योजनेअंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती होते? 122वा पहिला 26.1%। 123 अंदाजपत्रकात सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या अंदाजाबरोबर कोणत्या घटकांचा समावेश असतो? 123वा चौथा वरील सर्व। गत वर्षाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा, नवीन कर योजना, भांडवली खर्च भागवण्याची व्यवस्था। 1986-87 पासून राज्य सरकारांच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृत्ती आढळते? 124वा दुसरा महसुली उत्पन्न व खर्चात वाढ। 125 न्यू गाडगिल फॉर्म्युला डॅश संबंधी आहे। तिसरा केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यामधील कर विभाजनाबाबत नवीन रचना। 126 भारतात इतर राज्यांशी तुलना करता औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळत आहे? तिसरा गुजरात। 127 केंद्र सरकारच्या भांडवली मिळकतीत पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो? तिसरा वरीलपैकी दोन्ही 1 आणि 2 राज्य सरकारांना दिलेल्या कर्जाची आणि उचलीची निव्वळ परतफेड। 128 भारतामध्ये केव्हापासून व्हॅट या कर प्रणालीची सुरुवात झाली? पहिला 1 एप्रिल 2005। 129 लोकसभा सभापतीच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील कोणती संसदीय समिती सरकारच्या खर्चावर लक्ष ठेवते? 129वा पहिला सार्वजनिक लेखा समिती। अंतर्गत लेखापरीक्षण कोण करते? 130वा तिसरा वेगवेगळ्या खात्यांमधील लेखापरीक्षण कक्ष। 1 प्रश्नचिन्हाऐवजी सर्वोत्तम पर्याय कोणता? सुतार, लाकूड, शिंपी, कापड। तर मॅथचे क्वेश्चन चालू झाले आहेत। 137, 142, 150, 153, 160, 170, 180। ओके